नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत यंगिस्थान या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या शस्त्रविद्याच्या बळावर अखंड हिंदुस्थानात हिंदू स्वराज्य उभं केलं, त्यांचाच वारसा म्हणजे शिवकालीन युद्ध कला. हितेश वसंतराव डब हा तरुण मागील 10 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा म्हणजेच शिवकालीन युद्ध कला, लाठी काठी तलवार भाला, शास्त्रयुद्ध जोपासण्याचं कार्य निरंतरपणे करत आहे. वयाच्या 14व्या वर्षीपासून ही भारतीय युद्धकला जोपासायला सुरुवात केली. सोबतच गडकिल्ल्यांवर जाऊन त्या काळचा अनुभव घेणं आणि मुलांनाही देणं. जवळपास 60 पेक्षा जास्त किल्ल्यांवर भटकंती केलेली आहे. राजगड, रायगड, तोरणा, रायेश्वर, पन्हाळगड, प्रतापगड, मुरुड, जंजिरा, सिंधुदुर्ग, कोरलाई, मकरंदगड, रामशेज, हरिहरगड इत्यादी गड. गड कसं बघावं, गडाचं महत्व काय, गडाचं आर्किटेक्चर, गडाच्या विहिरी या सर्वांची माहिती गोळा करून मुलांना देणं, मुलांना ऐतिहासिक क्षणाचा अनुभव देऊन शिवकाळात नेण्याचं आणि व्यक्ती निर्माण करण्याचं काम ते करीत आहेत. चला तर मग याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हितेश कडनं जाणून घेऊयात. नमस्कार दादा, शंखनाद प्रस्तुत यंगिस्तान या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. दादा, मला सांगा की शिवकालीन युद्ध कलेत आपली आवड कशी काय निर्माण झाली आणि या मागील प्रेरणा कोणती? बरोबर, खर तर हा नियतीचा एक चक्र होता. साधारण मी 10वीनंतर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतली आणि त्यानिमित्तानं मी माझ्या गावी गेलो, म्हणजे जामटा हे माझा आजोबांचं गाव आहे. तर जेव्हा डॉक्युमेंट गोळा करायला गेलो, त्यानंतर तिथे एक कल उठली की बाबा तुझे आजोबा वस्तात होते. तर एक आजोबांची एक प्रसंग खूप प्रचलित झाला होता की सोनेगाव बेलेला दर आठवडी बाजारला कुस्ती रंगायची. अच्छा. त्या कुस्तीमध्ये डबल वेटेड पैलवान, म्हणजे ते असतात ना की एक कुस्तीगार कुस्ती जिंकतो आणि मग सगळ्यांना आव्हान करतो की है क्या कोई मायका लाल जो मुझसे लढे. तर आजोबा तिथे कोणाच्या तरी लग्नाची पत्रिका द्यायला गेले होते. तर त्यांनी ते ऐकलं आणि आजोबा तसेच धोतर गुंडाळून त्या कुस्तीच्या रिंगणामध्ये ते कुदले आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडच्या दरम्यानमध्ये त्यांनी ते कुस्ती जिंकली पण आणि ते बूम सगळ्या गावाचा आजूबाजूला पसरली की बाबा गुलाबराव डफ यांनी बेल्यातल्या आठवडी बाजारमधली कुस्ती जिंकली, तेही डबल वेटेड. तर तो प्रसंग बघून मी खूप ऐकून खूप हादा, म्हणजे एक आनंद झाला की नाही बा आपल्याकडे हा वारसा आहे. तर अशा गोष्टी ऐकून मग बाबांना मी म्हटलं की नागपूरला अखाडा वगैरे असेल तर मला जॉईन करून द्या. तर साधारण पॉलीच्या फर्स्ट इयरला मी ते जॉईन केलं आणि खऱ्या अर्थानं प्रेरणा तर नागपूरचे सुप्रसिद्ध व्याख्यानकार होते स्वर्गीय सुमंतजी टेकाडे. तर त्यांचं दरवर्षी व्याख्यान व्हायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनुसार. तर त्यामध्ये एकदम सुप्रतिम असं व्याख्यान ते देत होते, खूप छान तरुणांना ते प्रेरणादायी देत होते. तर त्यामध्ये ते खूप छान एक्झाम्पल द्यायचे, ते साधारण सांगायचे 350-750 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये, पारतंत्रामध्ये, मग कुणीतरी झाशीची राणी आली, छत्रपती शिवाजी महाराज तलवार घेऊन आले, मंगल पांडे मोठी बंदूक घेऊन आले आणि त्यानंतर चंद्रशेखर आझाद आले, भगतसिंग आले, स्वातंत्र्यवीर सावरकर बंदूक घेऊन आले. तर अशा प्रत्येकाने पारतंत्राची एक मोठी भिंत होती आणि प्रत्येकाने तिथे प्रयत्न केले. त्या भिंतीला कोणी गोळ्या झाडले, कोणी बॉम्ब घेऊन आले, कोणी बॉम्ब मारले. झाशीची राणी आली, त्यांनी तलवारीने त्या भिंतीला पाडण्याचा प्रयत्न केला. गांधीजी आले, गांधीजींनी आपल्या दंडाने त्या पारतंत्राच्या भिंतीला पाडण्याचा प्रयत्न केला आणि एक साधारण नागरिक एक टाचणी घेऊन आले आणि त्यांनी ते टाचणी लावली आणि पारतंत्राची भिंत ते पडली आणि आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्य बघायला मिळाला. तर त्याच एका प्रसंगावरून ते टाचणी मी बनू शकतो असा मी स्वतःला प्रश्न विचारला की आपण बनू शकतो का. तर मग आतमधून उत्तर आलं हो. तर मग अखाड्यात ते ॲडमिशन झाली होती, त्याला मग छत्रपतींचं चरित्र थोडं आपल्याला माहिती करून घेतलं, महाराजांचे प्रसंग समोर यायला लागले. बाबा मग आता काठी म्हटली की मग आपल्याला आठवतात शिवकाळ, तलवार म्हटलं की झाशीची राणी आठवतात, छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, महाराणा प्रताप आठवतात. तर असा तो प्रसंग सुरू झाला आणि आखाड्याच्या या क्षेत्रामध्ये मी सुरुवात केली. दादा, भारतभर आपण या युद्धकलेचा प्रयोग केलं तर आपला अनुभव काय राहिला आहे?
हो, भारतभर जवळपास MP, छिंदवाडा, राजस्थानला आणि पंजाबला सुद्धा आपले काही प्रयोग झाले आहे, शिबिरं झालेले आहे. तर अनुभव खूप छान मिळाला की खऱ्या अर्थाने या युद्धकलेची आज पार्श्वभूमी काय आपल्याला मांडता येणार. आज खऱ्या अर्थाने आपल्याला काठी घेऊन घुमता येणार नाही, तलवार घेऊन घुमता येणार नाही. तर आज तरुणांना आपण काय देणं हे अपेक्षित आहे आपल्याला आपण ठरवलं पाहिजे. तर अनुभव खूप छान आला की ज्या मुलांना धावता येत नव्हतं आम्ही एक्सरसाइज घेत होतो, त्यानंतर शरीरामध्ये खूप छान बदल झाला, त्यानंतर कुठे ना कुठे छत्रपती शिवाजी महाराज एक नाव तरी त्या तरुणांना माहिती पडलं आणि त्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज नाव पडल्यावर त्यांच्याबद्दल वाचायला लागले. आणि या युद्धकलेची खासियत म्हणजे जसं चेस खेळल्याने मन एकाग्र राहते, तर युद्धकला शिकताना आपण कमीत कमी एक तास सराव करत असेल तर एक तास फक्त एकाच गोष्टीचा आपण विचार करतो. म्हणजे पडद्यामागे शिकणाऱ्या गोष्टी भरपूर असतात. मन एकाग्र होते, मन मनगड बुद्धी हे मजबूत होते. तर हा अनुभव मला आजच्या तरुणाईंमध्ये दिसला आणि खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी आज TV वर किंवा आधी जिथे गाव तिथे अखाडा किंवा जिथे हनुमान मंदिर तिथे अखाड्याची संकल्पना समर्थ रामदास स्वामींनी मांडली होती, तर ते आधी दिसायचं पण आता दिसत नाही. परंतु आम्ही हे भारतभर शिबिर घेण्याच्या माध्यमातून कुठे ना कुठे आजच्या तरुणांना बाबा भारतीय युद्धकला काय आहे हे माहिती पडत आहे आणि खऱ्या अर्थाने ते शिकण्यासाठी सुद्धा ते तयार होत आहे. त्यांना फक्त मर्म त्यांना आपल्याला सांगावं लागते की का बरं शिकायचं आहे. आणि शेवटी आपल्या शास्त्रांमध्ये दिलं आहे रामचंद्र चक्र पाणी चाप पाणी श्रीहरी अर्थ रक्षणार्थ देवही शस्त्र करी. तर म्हणजे शेवटी स्वतःच्या रक्षणासाठी देवांनाही शस्त्र घेतलेले आहे. आपल्या हिंदू देवी देवतांचा हाती प्रत्येकाच्या हाती कुठलं ना कुठलं शस्त्र आहे. तर ते शिकवतात आपल्याला की हे कुणाला मारण्यासाठी नाहीत, पण आपल्यावर कोणी धावून आलं तर स्वतःच्या संरक्षणासाठी ते शस्त्र आहे. तर यातून आपल्याला हा संदेश देता येतो. दादा, आता तुम्ही सांगितलं की स्वतःच्या संरक्षणासाठी हातामध्ये काहीतरी शस्त्र असणं गरजेचं आहे, तर मला सांगा की लाठी काठी स्त्रियांनी आज शिकणं गरजेचं आहे का, यावर आपलं काय मत आहे? हो, माझं मत आहे तर नक्कीच. कारण की स्त्री हे प्रकृती आहे आणि प्रकृती हे जननी असते प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि आज जर भारत देश आपल्याला एक महासत्ता बनवायची असेल तर स्त्रियांचा खूप मोठा वाटा आहे. स्त्री हे महासत्ता, भारत देश महासत्ता बनवण्यासाठी खूप छान उदाहरण आहे किंवा उदाहरण देऊ शकते. एक स्त्री चांगला नवरा घडू शकते, चांगला मुलगा घडू शकते, चांगला परिवार घडू शकते. आणि चांगला परिवार घडला की समाज चांगला होतो आणि चांगला समाज झाला की देश आपोआप चांगला होते. तर महिलांना का बरं, आजकाल महिला चित्रकला शिकतात, पाककला शिकतात ज्याला स्वयंपाक म्हणतो, सौंदर्यकला शिकतात ज्याला आपण ब्युटी पार्लर म्हणतो. विविध कला ह्या स्त्रिया आजच्या युगामध्ये शिकत असते, पण कुठे ना कुठे मिस होत आहे चरित्रकला, कॅरेक्टर बिल्डिंग. म्हणजे आज आपण मुलांना कसं शिकवलं पाहिजे, मुलांमध्ये काही वाईट गोष्टी आपल्याला निदर्शनात आलं तर त्यांना कुठल्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने मुलांनी काय केलं, आई वडील त्याला मारतात, त्याला डपटतात. तर डपटणं हे योग्य आहे पण कशा पद्धतीने, तर पॅरेंटिंग हे आज स्त्रींनी शिकलं पाहिजे. तर आज मी मगाशी सांगितल्या पद्धतीने जेव्हा आपण तलवार हाती घेतो तेव्हा आपल्याला झाशीची राणी आठवतात, जेव्हा जिजामाता आठवतात. तर कुठे ना कुठे या चरित्राचं आपल्याला चिंतन करणे गरजेचं असते. एकदा तलवार हातात आली की आपल्याला या थोर पुरुषांच्या जवळ जाण्याची संधी भेटते. आणि कुठे ना कुठे कशा लढल्या असतील जिजामाता, कशा लढल्या असतील झाशीची राणी, तर आपल्याला हा एक अनुभव मिळतो आणि स्त्रियांवर तो प्रभाव पडतो. तर या माध्यमातून आम्ही गर्भसंस्काराची बी पुन्हा पार्श्वभूमी आम्ही मांडतो की ते का बरं आज गरजेचं आहे. जर आज आपल्याला एक उत्तम पुत्र पाहिजे तर त्यासाठी साधनाही गरजेचं असते. तर हे साधना आपण एक उत्तम चरित्रातून घ्यावी. म्हणजे इवन प्रत्येक थोर पुरुषांनी कुठली ना कुठली प्रेरणा घेतली आहे, त्याच नंतर एक वेगळा क्रांती घडलेली आहे. तर आज प्रत्येक स्त्रीने शिकायलाच पाहिजे. साधारण एक सँडल घेतो म्हटलं, ड्रेस घेतो म्हटलं तर आपण खूप साऱ्या गोष्टी बघतो, 10 दुकानं फिरतो. परंतु एक सोपी गोष्ट आहे, स्त्रियांना समाजात वावरावं लागते, खूप साऱ्या सिटीमध्ये जावं लागते. तर आत्मरक्षा हे खूप छोटी गोष्ट आहे परंतु समाजात खूप मोठा हा महत्त्वाचा टप्पा आहे. याकडे खूपशा स्त्रियांशी दुर्लक्ष आहे. तर एक विनंती याच माध्यमातून मी करतो की प्रत्येकाने जसं तुम्ही वेगवेगळ्या कलेला महत्त्व देतात आणि वेगवेगळ्या गोष्टीला महत्त्व देतात, तसं आत्मरक्षा कमीत कमी आयुष्यात 3 महिन्याचा कुठला कोर्स, 1 महिन्याचा कुठला कोर्स,
बाबा हाही गुण मला गरजेचा आहे. मी जर कधी समाजात गेलो आणि अशा काही घटना माझ्यावर आल्या किंवा माझ्या डोळ्यासमोर कोणावर आल्या, मी त्या मुलीला त्या मुलाला मी वाचवू शकेल. यासाठी आजच्या युगामध्ये स्त्रियांनी भारतीय उद्योगाला शिकलेच पाहिजे. एक आत्मविश्वास तयार होतो आणि हा आत्मविश्वास तुम्ही आपल्या घरच्या स्वयंपाकामध्ये, आपल्या परिवाराच्या निर्माणामध्ये, समाजाच्या निर्माणामध्ये कुठेही हा आत्मविश्वास जर आपण पूट केला तर नक्कीच रिझल्ट एक आनंदाचा मिळेल. खरंच दादा, खूप सुंदर अशी स्त्रियांबद्दल आपण माहिती सांगितली. त्यांना लाठीकाठी शिकणं गरजेचं आहे हे सुद्धा सांगितलं. कारण राष्ट्रसंत फार सुंदर म्हणायचे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी. खरंच आज जर स्त्री शिकली तर ती स्वतः बरोबरच दुसऱ्यांचंही संरक्षण नक्कीच करू शकणार. दादा मला सांगा की 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षित केलं, तर तुमच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षित केलं त्यांच्या कशा प्रतिक्रिया असतात ते सुद्धा आमच्या दर्शकांना सांगा. बघा, प्रत्येक क्रांतिकाराची किंवा प्रत्येक काही गोष्टी काही क्षेत्रात काही नवीन करणाऱ्याची एकच गोष्ट असते, मराठीत एक छान म्हण आहे, घरची गंगा टुंगळ्याला सांगा. म्हणजे काही नवीन करतो म्हटलं तर घरून आधी विरोध होतो आणि बऱ्याच गोष्टी होतात. माझ्यासोबतही तसंच झालं पार्श्वभूमीमध्ये. तरी जेव्हा आम्ही हे प्रसंग युद्धकलाचे शिबिर घ्यायला लागलो, मुलांना ट्रेन केलं, तर घरून प्रतिसाद भेटला. म्हणजे शिवाय घरच्यांच्या सपोर्टशिवाय मी समोर वाढू शकलो नसतो. न कळत त्यांनी मला सपोर्ट केला, भले ते आधी आधी ते शो केलं नाही, एकदम दर्शवलं नाही. आणि त्यानंतर मुलांमध्ये तर फार अमूलला खूप छान बदल झाला. म्हणजे यामुळे कित्येक मुलांचं व्यसन सुटलं. म्हणजे आपण असं म्हणता येतात की आमच्या आज शिवशक्ती प्राचीन भारतीय उद्योगकला प्रशिक्षण केंद्र आम्ही चालवतो, तर प्रत्येक तरुण हा व्यसनमुक्त आहे. आणि आखाड्याच्या स्थापनेचाच उद्देश तो आहे की बलात्कारमुक्त भारत आणि व्यसनमुक्त भारत झालं पाहिजे. जेव्हा मुलांना आपण या सांस्कृतिक गोष्टी सांगतो, नमस्कार करणे, पाया लागणे, बाबा आपला इतिहास एवढा गौरवशाली आहे, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है वसेरा, ओ भारत देश हे मेरा, आपण नक्की या भारताचं दर्शन आजचा तरुण पिढीला दाखवलं पाहिजे. तरच आज तरुण पिढी हे जे काही असामाजिक तत्व आज समाजामध्ये चालत आहे, म्हणजे तुम्ही आज कुठलाही पेपर वाचा आणि त्यामध्ये येणाऱ्या घटना वाचा आणि त्यामधून एक आपल्याला निदर्शनात येणार की या सगळ्यांचं मूळ काय आहे, तर संस्कार. तर ह्या संस्कार आधी आपली चालती फिरती विद्यापीठ द्यायची, म्हणजे आपली आजी. परंतु आज राजा राणीचा संसार सुरू झाला तर घरून आपली आजी हे मिस झाली, तर आज मुलांना संस्कार देणार कोण? तर कुठे ना कुठे एक चांगली गोष्ट शिकवणारी संस्था किंवा असा प्लॅटफॉर्म आज समाजात राहिलं पाहिजे. कारण की बघा ना, वाईट गोष्टी शिकायच्या असेल तर बरेच प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु एक तरी चांगली गोष्ट शिकण्यासाठी प्लॅटफॉर्म सांगा. जिथे शिकवायला पाहिजे तिथे आज पॉलिटिक्स पुढे म्हणा किंवा धावता धावता जीवनामध्ये म्हणा, त्या शिकवला जात नाही. शाळेमध्ये बाबा अभ्यास कर, पेपरमध्ये मार्क्स आले पाहिजे, एवढ्या गोष्टी शिकून ते समोर जातात. परंतु संस्कार नावाची गोष्ट ही मिस होते. तर आम्ही या शिबिराच्या माध्यमातून मुलांना जे चरित्रकला म्हणजे संस्कारवान पिढी बनवण्याचा आमचा हा प्रामाणिक उद्देश आहे. अच्छा दादा, आपल्या शैक्षणिक प्रवासाबाबतही आमच्या दर्शकांना सांगा. नक्कीच, जेव्हा मी कुठल्या प्लॅटफॉर्मवर असतो किंवा कुठल्या गावी शिबिराला जातो, आणि आता कितीही म्हटलं तरी आखाडा आताही खूप लोकांच्या मनातली बाबा हे आधीचे लोक करत होते, आता याचा उपयोग काय, तर बाबा याला काही जमलं नसेल आयुष्यात म्हणून ह्या क्षेत्रात ते कार्यरत आहे किंवा हे काम करत आहे, तर असं नाही. माझं डिग्री डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे, त्यानंतर मी BPED केलं आणि आता MPEDला पर्स्यूंग. BPED हे ईश्वर देशमुख कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमधनं केला. आणि 8वीपर्यंत तर मी मराठी मिडियमचा विद्यार्थी होतो, म्हणजे इंग्लिशसोबत माझं दूरदूरचं नातं नव्हतं. एक गमतशीर गोष्ट तर असं आहे की मी 5वी शिकणारच नव्हतो. काय बरं की त्याच्यात इंग्रजी हा सब्जेक्ट येणार होता, तर मी खूप रडलो होतो, मला आताही आठवते. परंतु मग आई म्हणायची की 5वी तर शिकून घे, मग 6वीत गेलो, मग 6वी तर शिकून घे, असं करत आज MPED पर्यंत आलेलो आहो. आणि शैक्षणिक प्रवास खूप छान झाला, यात मला सामाजिक अनुभव खूप छान मिळाला. मी जॉब प्लस एज्युकेशन केलं, म्हणजे माझा सुरुवातीचा अनुभव तर 2 वर्ष मी कॅटरसमध्ये काम केलं, त्यानंतर मी मोबाईल रिपेरिंगचाही सुद्धा व्यवसाय केला, त्यानंतर DISH TV मी जे गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता DISH TV मी फिट करायचो, त्यानंतर एरियामध्ये दूध विकलं,
तसे बरेच काही उपक्रम करत गेलो, त्यातून मला तो समाजातली जे एक मिस झालेली काही गोष्ट असते ते मला समजली की या समाजात काय गरजेचं आहे. तर हा माझा शैक्षणिक प्रवास राहिलेला आहे. म्हणजे पाचवी न शिकणारा मुलगा आज एमपीएडपर्यंत पोहोचलेला आहे आणि आज हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांना एक छत्रपती शिवाजी महाराज समजवण्याचा, मला जे छत्रपती शिवाजी महाराज समजले ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो. दादा, खरं तर तुमचा शैक्षणिक प्रवास हा खूप गमतीदार आहे. आपण शिवकालीन शस्त्रविद्येत पारंगत आहात, आपण संस्था सुद्धा स्थापन केलेली आहे, तर संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता आपला? सुरुवातीला तर आम्ही विद्यार्थी म्हणूनच या क्षेत्रात आलो होतो, पण जसजसा समाज आपलं असं वाटायला लागलं, म्हणजे आजचं जीवन कसं जगते लोक, आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गुलगुल साडी, म्हणजे माझं घर माझी बायको, ह्याच गोष्टीमध्ये हातचा समाज असतो. पण आम्ही जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये गेलो तर लोकांचे प्रॉब्लेम ह्या आम्हाला वाटले. म्हणजे एक टॉयलेट पिक्चरमध्ये एक वाक्य आहे, एक त्यांचं गमतशीर अक्षय कुमारचं हे आहे की जोपर्यंत समाजाचा प्रश्न हा आपला प्रश्न वाटत नाही तोपर्यंत याच्यावर सोल्युशन निघत नाही. तर असं समाजातले काही प्रश्न आम्ही आमचे प्रश्न म्हणून आम्ही विचार केला, चिंतन केलं, तर मग सुरुवातीला बरेच प्रॉब्लेम आले. कुठं अनाथ आश्रममध्ये जातो म्हटलं का गेटवरच आम्हाला विचारायचे, तुम्ही कुठून आले, काय आले, तुमच्याकडे रजिस्टर्ड काही आहे का. मग कुणाला मदत मागायला गेलो तेही विचारते तुम्ही कुठून आले. तर मग कुठे ना कुठे आम्हाला वाटलं की कुठे ना कुठे एक नाव, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे छत्र तयार केलं होतं, तसंच कुठे ना कुठे एक नाव देणे आपल्याला गरजेचं आहे आणि युद्धकलेला न्याय मिळावा. म्हणजे आता युद्धकला ही आधी कशी असायची, कोणाच्या वरातीमध्ये मैत्रीमध्ये, जसं बंदराचा खेळ असतो तसा युद्धकलेला काही काळाच्या आधी वापरला गेला, याला मान सन्मान तेवढा भेटला नाही. जसं मातीची कबड्डी हे मॅटवरची कबड्डी झाली तेव्हा तिला मान सन्मान कुठे ना कुठे प्रो कबड्डीच्या माध्यमातून भेटला. तर तो उद्देश लक्षात होता की भारतीय युद्धकलेसाठी आखाड्यासाठी जर आपण काही प्रयत्न केले इनोव्हेटिव्ह, कारण की माझी इंजिनिअरिंग सुरू होती, म्हणजे एक इंजिनियर काही करू शकते असं समाजात एक मन आहे, तर ते आम्ही एक विचार केला, सात लोकांनी मिळून शिवती आखाड्याची स्थापना केली, जेणेकरून आम्ही एका समाजामध्ये एका नावाखाली आम्ही प्रदर्शित झालो पाहिजे, आम्ही प्लॅटफॉर्म तयार करू शकलो पाहिजे. आता गमतशीर गोष्ट म्हणजे नाव काय ठेवायचं, तर आमचं तर ठरलं होतं की शिवाजी महाराजांसाठी काम करायचं. तर शिवाजी महाराजांच्या भरपूर संघटना होत्या, बाबा शिवाजी ठेवायचं का, तर नाही, पुरुष आणि प्रकृती, म्हणून भगवान शिव आणि शिवाजी महाराज आणि शक्ती म्हणजे प्रकृती, तर म्हणून शिवशक्ती आम्ही हे नाव सगळ्या मिळून ठराव घेतला आणि ते नाव घेऊन आतापर्यंत आम्ही प्रवास सुरू आहे. अच्छा, खरं तर आपण जी संस्था स्थापन केली त्याचा उद्देश फार सुंदर होतं. दादा, एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजामध्ये काय करू इच्छिणार, सरकारकडनं आणि समाजाकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत? बरोबर, आज खऱ्या अर्थानं समाजासाठी काही आपण गोष्टी करतो तर आजही मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं जाते, म्हणजे याला काही कामधंदे नाही आहे किंवा याला खूप सारा वेळ आहे. परंतु आधी तसं नव्हतं, सामाजिक कार्यकर्ता म्हणजे एक मानदानाचं एक स्थान होतं. तर त्यासाठी आम्ही लढा देत आहोत, एक मी म्हणून या भारत देशासाठी आपली भूमिका काय. जसं आज मला अमेझॉनच्या जंगलामध्ये सोडलं आणि तिथे बाकीचं कोणीच नाही आहे, कोणीच बोलायला नाही आहे, तिथे मी म्हणून काय करू शकतो. तर ज्याला मी समजला, म्हणजे आज जे NMC च्या अंतर्गत कचरा साफ करतात भले त्यांना पगार मिळतात, पण तेही एक देशाचे एक योगदान देत आहे की ते स्वच्छता ठेवत आहे. तर सामाजिक बांधिलकी म्हणून मी माझ्या भारत देशासाठी काय करू शकतो ते मी ठरवलं, म्हणजेच व्यसनमुक्त भारत हा झाला पाहिजे. यासाठी हा आखाडा एक माध्यम आहे तरुणांपर्यंत जाण्याकरिता. आता मी जर असं चिल्लावायला लागलो, बोलायला लागलो की बाबा दारू सोडा, सिगरेट सोडा, तंबाखू सोडा, तर माझं कोणी ऐकत नाही. तर त्यासाठी मग आखाडा मी माध्यम बनवला की बाबा तरुणांपर्यंत जायचं आहे, मुलांपर्यंत जायचं आहे, तर आखाड्याच्या माध्यमातून व्यसनमुक्त भारताचा संदेश हा द्यायचा आहे. आणि हेच माझं आयुष्याचा एम आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे घरघरापर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांचा योग्य इतिहास, म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तर डोक्यात टाकण्याचा विषय आहे, आणि ते जर करायचं असेल तर आज व्यसनमुक्त होणे गरजेचं आहे. कारण की आज कुठल्याही धर्माचं काम करा, कुठल्याही सेवेचं काम करा किंवा कुठलेही सामाजिक काम करा, आज
व्यसन करून चांगल्या गोष्टी आपण समाजात देऊ शकत नाही आणि एक व्यसनी माणूस कुठल्याही चांगल्या गोष्टी ग्रहण करू शकत नाही असं माझं मत आहे. सरकारकडून अपेक्षा असं आहे की आम्हाला बरेच प्रॉब्लेम होतात, म्हणजे जसं स्केटिंगचं ग्राउंड आहे, जसं तलाव असते स्विमिंगचं, तर आम्हाला हक्काचं ग्राउंड कुठेच नाही आहे. म्हणजे आज आखाड्याची प्रॅक्टिस करतो म्हटलं तर आम्हाला बंद खोली न वापरता आम्हाला मैदान वापरावं लागते. तर कुठे ना कुठे एक हक्काचं ग्राउंड असलं पाहिजे, जसं कराटेचं ग्राउंड असते, हॉलीबॉलचं ग्राउंड असते, क्रिकेटचं ग्राउंड असते, बॅडमिंटनचं ग्राउंड असते, तसं आखाड्याचं एक ग्राउंड सरकारच्या माध्यमातून किंवा या व्यवस्थाच्या माध्यमातून जर आम्हाला तेवढी मदत मिळाली तर आज अजून लाखो विद्यार्थी आम्ही ट्रेन करू शकतो, त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो आणि शिवशंभूचा विचार आम्ही घराघरापर्यंत पोहोचू शकतो असं आव्हान मी सरकारला करतो. दादा, खरं तर शिवकालीन शस्त्रविद्येबद्दल फार सुंदर अशी माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना दिली. खरं तर आज आपला भारत देश जगात महासत्ता होण्याची स्वप्न या तरुणाईवरच बघत आहे. आपल्यासारखी तरुण घडावं ही फार मोठी आपल्या देशासाठी एक चांगली गोष्ट आहे. आपण यंगिस्तान या कार्यक्रमात आलात, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील सत्रात. तोवर नमस्कार.